तर यवतमाळ जिल्ह्यात सुद्धा एस टी कर्मचाऱ्यांचा संप चिघळल्यानं प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत एस टी राज्य शासनामध्ये विलीन करावी या प्रमुख मागणीसाठी राज्यातील तब्बल दोनशे आगारांमध्ये सध्या संप सुरू आहे या संपाचा परिणाम यवतमाळमध्येही जाणवतो आहे जिल्ह्यातील शंभर टक्के एस टी वाहतूक बंद आहे तर दुसरीकडे खाजगी वाहनांमध्ये प्रवासी ये जा करण्यासाठी प्रचंड गर्दी करत असल्यानं खाजगी वाहनं खचाखच भरून जात आहेत जिल्ह्यामध्ये सर्वच आगारामध्ये एस टी विलिनीकरणच्या प्रमुख मागणीसाठी संप सुरू केल्यानं जिल्ह्यातील बस स्थानकावर सन्नाटा पसरल्याचं चित्र पाहायला मिळत आहे याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय राठोड यांनी या बस स्थानक काही प्रवासी आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया बस बंद असल्यामुळे त्यांना काय समस्या निर्माण होत आहे तुम्ही कुठून आलेला आहेत आणि कुठं चालला नांदेड आलेले ना आहोत ट्रॅक्टर आणि इथं आलो तर बसच बंद आहेत आम्ही इथून जायचं आहे आम्हाला गडचिरोलीला आता एस टी बंद असल्यामुळे आम्ही जायचं कसा गडचिरोलीला त्याच्यामुळे त्या खूप प्रश्न पडलेला आहे एस टी महामंडळाचे काही कर्मचारी आहेत मागणी एकच आहे विलिनीकरणाची शासनामध्ये नाही का एस टी महामंडळाचं विलीनीकरण झालं पाहिजे अशी याची मागणी आहे एस टी महामंडळ हा शासनात विलीन व्हावं हे प्रमुख मागणीसाठी एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संप फुकारल्यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात याचा अडचणीचा सामना करावा आहे जिल्ह्यात एकंदरीत व एस टी वाहतूक बंद असल्यामुळे प्रवाशांची गैरसय होताना दिसते संजय राठोड साम टी व्ही न्यूज यवतमाळ